JEE आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात. IIT, NIT, आयसर, एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक. ऑनलाईन तसेच ऑफलाईन बॅचची सुविधा. खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रिअल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम. 11वी 12वी सायन्स बोर्डाची आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या JEE, NEET, CET परीक्षांची संपूर्ण तयारी. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रिअल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न. आजच संपर्क करा. छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ, सखी एज्युकेशन सोसायटी, कृषी प्रतिष्ठान, कृषी विज्ञान केंद्र आणि छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय ओरोस यांच्या वतीने गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी ते सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी 4 दिवस ओरोस येथे शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, उद्योजक यांच्या भव्य आनंदोत्सव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कृषी प्रतिष्ठानचे ब्रिगेडियर सुधीर सावंत, सरचिटणीस चंद्रकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रमुख उपस्थितीत हा आनंदोत्सव होत आहे. ओरोस येथील जिजामाता हॉस्पिटल संकुल येथे 15 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी असा सलग 4 दिवस सकाळी 9 ते सायंकाळपर्यंत या आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कृषीप्रेमी, शेतकरी, बागायतदार, मच्छीमार बांधव, उद्योजक आणि जिल्हा विकासाबाबत विजन बाळगणाऱ्या कार्यकर्ते आणि नागरिक यांनी मोठ्या संख्येने 4 दिवस या आनंदोत्सवास उपस्थिती दर्शवावी असे आवाहन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी केले आहे. याबाबत माहिती देताना ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले की गुरुवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता मोफत आरोग्य शिबिर आहे, तर सकाळी 11 वाजता मच्छीमार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 3 वाजता राजमाता जिजाऊ सभागृहाचे उद्घाटन होईल. दुपारी 3:30 वाजता ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता नैसर्गिक सेंद्रिय शेती कार्यशाळा, 11:30 वाजता आंबा काजू मोहोर संरक्षण कार्यशाळा, दुपारी 12:30 वाजता वन्य प्राण्यांपासून शेती संरक्षण या विषयावर चर्चा, तर दुपारी 3 वाजता बांबू लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी सांगितले की शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सकाळी 9:30 वाजता भरड धान्य पाककला स्पर्धा होतील, तसेच सकाळी 10 वाजता जलजीवन मिशन व स्वच्छता भारत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:00 वाजता उद्योजकता विकास या विषयावर कार्यशाळा होईल, तर 12:30 वाजता भरड धान्य लागवड कार्यशाळा होईल. दिनांक 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी या सलग 3 दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 7 या वेळेस भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 16 ते 18 फेब्रुवारी या काळात सायंकाळ 4 वाजता नैसर्गिक कृषी निर्विष्ठा प्रात्यक्षिके घडविण्यात आली आहेत. सोमवार दिनांक 19 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता शिवचरित्र व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या 4 दिवसांच्या भरगच्च आनंदोत्सवास जिल्हावासियांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या वतीने कृषी प्रतिष्ठानचे सरचिटणीस चंद्रकांत तथा अण्णासाहेब सावंत, विश्वस्त बजरंग चव्हाण, प्रदीप सावंत, सचिव शांताराम रावराणे यांनी केले आहे. कृषी महोत्सवाचा उद्देश हा आहे आनंद महोत्सव. छत्रपती शिवाजी महाराजांचे 350 वर्ष स्वराज्य म्हणून राज्याभिषेक होऊन झालेला आहे आणि शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांचे प्रचंड काम केले, त्यांचे प्रमोट केलं, नवीन नवीन सुरू केलं, अशा प्रकारे आपण ते वाढलं. आणि त्यात आता त्या दुसरा विषय उद्योग, कृषी उद्योग हे आता आमचा समृद्ध आनंदी गाव या प्रकल्पामध्ये पहिलं आहे आरोग्य, दुसरं आहे उद्योग, तिसरा आम्ही आपली संस्कृतीची जोपासना करत आहोत, चौथा आहे पर्यावरण, स्वच्छता, अशा सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही सिंधुदुर्ग कृषी विज्ञान केंद्र हे लॉन्च केलेलं आहे. हे प्रकल्प अनेक ठिकाणी लॉन्च केलेले आहेत.
नैसर्गिक शेतीसुद्धा आम्ही सरकारकडे मंजुरी घेतली, मगच त्याला मान्यता मिळालेली आहे. आणि आता महाराष्ट्रामध्ये पंजाबराव देशमुख कृषी नैसर्गिक शेती कार्यक्रम आपण राबवत आहोत. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ .com.